हॅलो स्टुडंट फ्रेंड्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून आयोजित प्रथम सत्र परीक्षा एप्रिल मे 2021 यांच्या बाकी असलेल्या काही कोर्सेसचे वेळापत्रक आज विद्यापीठाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. मागील काही व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी पाहिलंच होतं की बऱ्याचशा कोर्सेसचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेले आहेत. कॉमेंट बॉक्समध्ये बरेचसे विद्यार्थी बाकीच्या कोर्सेसची विचारणा करत होते की त्यांच्या ज्या कोर्सेसचं वेळापत्रक आहे ते कधी प्रसिद्ध होईल. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजे आपल्याला कळेल की आपल्या कोर्सेसचं टाईम टेबल लागलेलं आहे का नाही, आणि लागलेलं असेल ते कधीपासून आपल्या परीक्षा आहेत. तर सर्व विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. या ठिकाणी आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की हा विद्यापीठाचा इंटरफेस आहे. आजच नोटिफिकेशन आलेलं आहे, त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये की काही विषयांचे जे आहेत किंवा काही कोर्सेसचे जे वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये थोडासा चेंज झालेला आहे, त्याबद्दल हे नोटिफिकेशन आहे. टाईम टेबलच्या बाबतीत आपण बघूयात की वन बाय वन आपण बघूयात. पहिल्यांदा सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये काही चेंजेस किंवा नवीन टाईम टेबल आलेत का आपण बघूयात. पहिल्यांदा आपण सायन्समध्ये जर आपण बघितलं तर आजच विद्यापीठाकडून नवीन एक वेळापत्रक देण्यात आलेले आहेत, ज्याची बरेचसे विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते. MSc चे ऑल पॅटर्नचे सगळ्या सब्जेक्टचे विद्यार्थी, आपल्यासाठी महत्त्वाची बातमी आहे की आपली वेळापत्रकं या ठिकाणी जाहीर झालेली आहेत. MSc ऑल पॅटर्न्स ऑल सब्जेक्ट. तर आजच आपल्यासमोर येते की 8 तारखेला हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की आपल्या परीक्षा ज्या आहेत या ठिकाणी तुमचं कोर्स नेम दिलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या कोर्सेसच्या परीक्षा या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी सब्जेक्ट कोड दिलेले आहेत, आणि या ठिकाणी तुम्हाला दिसते सब्जेक्टचं नेम, वेगळ्या सब्जेक्टची नावंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. या ठिकाणी इयर दिलेला आहे, आणि त्यामध्ये सगळे पॅटर्न असल्यामुळं काही पॅटर्न ॲन्युअल होते, त्याच्यामुळं त्यांचं झिरो इयर दाखवलेलं आहे. MSc 2008, 2013, 2014, 2019 आणि 2020 त्या प्रमाणानुसार आपण बघायचं आहे की आपल्या ज्या परीक्षा आहेत आपण कोणत्या पॅटर्नमध्ये येतो आणि आपले पेपर कोणत्या कोडचे आहेत हे आपल्याला व्यवस्थितपणे पाहायचं आहे, आणि वेळापत्रक काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. या सगळ्या पॅटर्नच्या परीक्षा मे महिन्यात चालू होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, 10/5/2021 10 मेला या परीक्षा चालू होणार आहेत. सगळ्या कोर्सेसच्या सगळ्या पॅटर्नच्या परीक्षा ज्या आहेत त्या 10 मेला चालू होणार आहेत. या ठिकाणी सर्व विषय आपल्याला दिसत आहेत, MSc चे सर्व विषय, ज्याच्यामध्ये MSc केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, MSc मॅथमॅटिक्स, MSc फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स, ॲनालिटिकल केमिस्ट्री, किंवा बरेचसे विषय या ठिकाणी आहेत, जॉग्राफी आहे, या सर्व परीक्षा तुम्हाला लक्षात येईल 10 मेला सुरू होणार आहेत आणि 27 मेपर्यंत या परीक्षा चालणार आहेत. 2 स्लॉटमध्ये या परीक्षा होतील ऑनलाईन पद्धतीने, 3 ते 5 आणि 9 ते 11 या वेळेत या परीक्षा होणार आहेत. तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी MSc च्या या वेळापत्रकाचं अवलोकन करायचं आहे. या वेळापत्रकाची जी लिंक आहे ती मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. सर्वांनी आपलं वेळापत्रक डाउनलोड करून आपले विषय व्यवस्थितपणे पाहून घ्यायचे आहेत. तर MSc च्या विद्यार्थ्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तर सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये जर आपण बघितलं तर फक्त MSc चे जे अभ्यासक्रम जे बाकी होते त्या सर्व अभ्यासक्रमचे सर्व पॅटर्नचे वेळापत्रकं जाहीर करण्यात आलेली आहेत. त्यानंतर आपण जर इंजिनिअरिंगमध्ये बघितलं तर हे आपण पाहिलेलंच आहे, मागील काही व्हिडिओमध्ये हे वेळापत्रकं ऑलरेडी आपण त्याच्यावर व्हिडिओ पाहिलेला आहे, सर्व विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचलेलीही आहेत. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल सायन्समध्येही आपण बघितलं होतं की बी फार्म आणि एम फार्मचे सर्व वेळापत्रकं जाहीर झालेली आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरीमध्ये कोणतंही नवीन कोर्सेसचं वेळापत्रक आज अवेलेबल झालेलं नाही. त्याच्यामध्ये नंतर फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीजमध्ये आपण जाणार आहोत. आर्ट्स फॅकल्टीमध्ये काल म्हणजे 7 तारखेला बॅचलर ऑफ आर्ट्स, ज्याचे बरेच विद्यार्थी कॉमेंट बॉक्समध्ये विचारणा करत होते की ऑलरेडी 2019 पॅटर्नचं वेळापत्रक 6 तारखेला जाहीर झालं होतं, पण बॅचलर ऑफ आर्ट्स रिवाइज्ड 2013 पॅटर्न, म्हणजे जे विद्यार्थी यावर्षी TY मध्ये शिकत आहेत पण त्यांचं बॅकलॉग विषय राहिलेले असतील अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं वेळापत्रकसुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि हे वेळापत्रक जर आपण व्यवस्थितपणे पाहिलं
तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की आपल्या ज्या परीक्षा आहेत त्या 27 तारखेपासून सुरू होणार आहेत. 2013 पॅटर्नचे विद्यार्थी लक्षात ठेवायचं, आपली परीक्षा 27 एप्रिलपासून सुरू होणार आहे आणि दोन स्लॉटमध्ये परीक्षा असेल, 12 ते 2 आणि 3 ते 5. विविध विषयासाठी विविध स्लॉट आहेत. या ठिकाणी कोर्स नेम दिलेला आहे, या ठिकाणी तुमच्या सब्जेक्टचा कोड आहे आणि या ठिकाणी विषय आहेत. या ठिकाणी इयर दिलेला आहे आणि सेमिस्टर. तर 13 पॅटर्नला सेमिस्टर पद्धती नव्हती, म्हणून तुम्हाला लक्षात येईल की सगळे सेमिस्टर या ठिकाणी 0 आहेत आणि या ठिकाणी इयर तुम्हाला दिसते सर्व 3rd इयर. आणि बॅकलॉग जे सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत किंवा फर्स्ट इयरचे काही विद्यार्थी आहेत, या सर्वांचे पेपर जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत आणि सुरुवात होणार आहे 27 तारखेपासून. रेग्युलर सेकंड इयरचे विद्यार्थी किंवा 3rd इयरचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं बॅकलॉग असेल त्यांच्याही परीक्षांचं वेळापत्रक लागलेलं आहे आणि त्यांच्या परीक्षा 12 मेपासून सुरू होणार आहेत. तर हे वेळापत्रक आपण व्यवस्थितपणे पाहून घ्यायचं आहे. आपला कोड, विषय आणि त्या दिवशी कोणत्या दिवशी आपला पेपर आहे, त्याचा टाईम स्लॉट काय काय आहे, हे सर्व आपण पाहून घ्यायचं आहे. तर सर्व BA 2013 पॅटर्नचे विद्यार्थी या वेळापत्रकाचं व्यवस्थितपणे अवलोकन करायचं आहे, प्रिंट घ्यायचे आहे किंवा आपल्याकडे डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये एवढंच वेळापत्रक आपल्याला दिसते. लॉमध्ये जर आपण बघितलं तर आज विविध विषयांचे, जसे ज्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी विचारणा करत होते लॉचे विद्यार्थी, सर्व विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो की आपल्याला केलेल्या कमिटमेंटनुसार मी आपल्यासमोर या व्हिडिओमधून माहिती देत आहे की आज बऱ्याचशा नवीन लॉच्या विषयांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहेत. त्याच्यामध्ये BA LLB 2014 पॅटर्न या ठिकाणी त्यांचं वेळापत्रक आलेलं आहे. LLM रिवाइज्ड 2014 पॅटर्न, LLB रिवाइज्ड 2017 पॅटर्न. आजच कॉमेंट बॉक्समध्ये एका विद्यार्थ्यानं विचारणा केली होती की रिवाइज्ड 2017 LLBचं वेळापत्रक कधी येणार आहे. त्याच्यानंतर LLB 3rd इयर लॉ कोर्स सेमिस्टर पॅटर्न 2003, त्याच्यानंतर BA LLB 2017 पॅटर्न. बघा, हे सर्व LLBचे जे विषय आहेत यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत. अजून एकदा मी विद्यार्थी मित्रांना सांगतो, BA LLB 2014 पॅटर्न, LLM रिवाइज 2014 पॅटर्न, LLB रिवाइज 2017 पॅटर्न, LLB 3rd इयर लॉ कोर्स सेमिस्टर पॅटर्न 2003 आणि BA LLB रिवाइज 2017 पॅटर्न, या सर्वांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहेत. आपण सर्वांनी, मी देणार असे आहे त्या लिंकवर जाऊन वेळापत्रक बघून घ्यायची आहेत. आपण फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीजमध्ये लॉमध्ये आपण आपलं वेळापत्रक बघायचं आहे. एक वेळापत्रक आपण BA LLB 2017 पॅटर्नचं ओपन करून बघूयात. आपल्याला मी त्याच्याबद्दल कल्पना थोडीशी देतो, सर्वांनी पाहायचं. या ठिकाणी तुमचा कोर्स नेम आहे, या ठिकाणी तुमचा सब्जेक्ट कोड आहे, या ठिकाणी सब्जेक्ट आहे आणि इयर आहे आणि त्यानंतर सेमिस्टर आहे. तर बरेच विद्यार्थ्यांच्या जे परीक्षांचे वेळापत्रक आहेत ते चालू किंवा झालेले आहेत. BA LLB रिवाइज 2017च्या परीक्षा 2 मे 2021 रोजी सुरू होणार आहेत आणि या परीक्षासुद्धा 2 स्लॉटमध्ये, टाईम स्लॉट तुम्हाला विविध विषयांसाठी वेगळे टाईम स्लॉट दिलेले आहेत, 9 ते 11 आणि 3 ते 5 या वेळेमध्ये आपल्या परीक्षा होतील. तरी सर्व विद्यार्थ्यांनी लॉच्या व्यवस्थितपणे आपापल्या कोर्सनुसार आपलं जे वेळापत्रक आहे ते व्यवस्थितपणे पाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी लॉ संपल्यानंतर आपण बघणार आहोत की लास्ट राहिलेली जी फॅकल्टी आहे ती म्हणजे फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आज आणि काल बरेच नवीन कोर्सेसचे वेळापत्रक जाहीर झालेले आहेत. बरेच विद्यार्थ्यांनी याच्याबद्दल सुद्धा माहिती विचारली होती की MCOM रिवाइज 2013 पॅटर्न, MCOM 2013 पॅटर्न क्रेडिट पॅटर्नच आहे आणि BA LLB रिवाइज 2013 पॅटर्न. तर यांचे वेळापत्रकासाठी जी विचारणा केली होती आपले वेळापत्रक सुद्धा आलेले आहेत. मुख्यत्वे MCOM रिवाइज 2015, MCOM 2013 क्रेडिट पॅटर्न आणि BA LLB रिवाइज 2013 पॅटर्न. तर या सर्व विद्यार्थ्यांचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालेले आहेत कॉमर्स फॅकल्टीमध्ये. आपण या ठिकाणी बघू शकता की बॅचलर ऑफ कॉमर्स हा कोर्स आहे, एक सब्जेक्ट कोड दिलेला आहे, या ठिकाणी विविध विषय दिलेले आहेत, त्या ठिकाणी इयर दिलेलं आहे, सेमिस्टर आहेत,
ज्या विषय तुम्ही जर पाहू शकता की 2013 पॅटर्नला बी कॉमला सेमिस्टर पद्धत नव्हती, म्हणून या ठिकाणी सेमिस्टर झिरो आहेत. फक्त इथं वर्ष वाईज तुमचे विषय तुम्हाला बघायचे आहेत आणि सब्जेक्ट कोडनुसार आपला विषय जो आहे कोणत्या दिवशी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली दिसते की आपल्या परीक्षा 9 तारखेला सुरू होणार आहेत, 9 मे 2021. लक्षात ठेवायचं, 9 मे 2021. टाईम स्लॉट 2 आहेत, 9 ते 11 आणि 3 ते 5. या वेळेत सर्व विषयांच्या परीक्षा होणार आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं तर लास्ट पेपर तुमचा 18/5 म्हणजे 18 मेपर्यंत या परीक्षा आहेत. तरी सर्व विषयाचे बी कॉमचे जे विद्यार्थी आहेत तुमच्या परीक्षेचं वेळापत्रक अशा प्रकारे आहे. तर सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. बी कॉममध्ये अजून जर आपण बघितलं तर एम कॉम 2013 पॅटर्न क्रेडिट पॅटर्नचं सुद्धा वेळापत्रक आलेलं आहे. एम कॉमचे जे 13 पॅटर्नचे विद्यार्थी आहेत आपण हे टाइम टेबल बघून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे नोट करून घ्यायचं आहे. त्या दिवशी आपण परीक्षेसाठी सज्ज राहायचं आहे, ऑनलाईन परीक्षेसाठी. आपल्या ज्या परीक्षा आहेत त्या 27 एप्रिल रोजी सुरू होणार आहेत. एम कॉम 2013 क्रेडिट पॅटर्न 27 एप्रिल 2021 रोजी आपल्या परीक्षा आहेत आणि एकच स्लॉट या ठिकाणी मला दिसतोय, 9 ते. या ठिकाणी काही परीक्षांचा 9 ते 11 स्लॉट आहे आणि काही जे सेमिस्टर आहेत त्यांचा 3 ते 5 या स्लॉटमध्ये आपल्या परीक्षा होणार आहेत. आपण आपल्या विषयाप्रमाणे त्याचं अवलोकन करायचं आहे आणि हे टाइम टेबल आपल्याकडे सेव्ह करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एम कॉम रिवाइज 2015 पॅटर्नचे सुद्धा वेळापत्रक आलेले आहेत. बाकी बॅचलर ऑफ कॉमर्स 2019 क्रेडिट पॅटर्न हे पूर्वीच टाइम टेबल प्रसिद्ध झालेलं आहे, त्याबद्दल आपण व्हिडिओसुद्धा पाहिलेला आहे. लास्ट फॅकल्टी ऑफ कॉमर्स आणि मॅनेजमेंटमध्ये राहिलेली फॅकल्टी आहे मॅनेजमेंट, यांच्यामध्ये बऱ्याचशा कोर्सेसचे वेळापत्रक काल आणि आज जाहीर झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण मागे बघितलेलंच होतं की या ठिकाणी एम बी ए ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, एम बी ए 2019 क्रेडिट पॅटर्न, एम बी ए रिवाइज 2016, एम एच बी एच एम सी टी रिवाइज 2016 पॅटर्न, बी एच एम सी टी क्रेडिट पॅटर्न 2019. आज तुम्ही जर पाहिलं तर एम बी ए इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिवाइज 2020, काल मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन रिवाइज 2008, एम सी ए मॅनेजमेंट रिवाइज 2020. तर या सर्व कोर्सेसचे वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर झालेली आहेत. आपापला जो पॅटर्न आहे आणि आपापले जे विषय आहेत त्याप्रमाणे सर्व मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी आपले एक वेळापत्रक व्यवस्थितपणे पाहून घ्यायचे आहेत आणि ते आपल्यासोबत डाउनलोड करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थितपणे आपले विषय आणि कोणत्या दिवशी आपली परीक्षा आहे ते पाहता येऊ शकेल. तर आपण या ठिकाणी बऱ्याचशा कोर्सेसचे जे नवीन वेळापत्रक विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेले आहेत आज आणि काल त्याचं या ठिकाणी अवलोकन केलेलंच आहे. या ठिकाणी मी सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती करतो की आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. तसेच आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला अशा प्रकारची नवनवीन माहिती मला आपल्यापर्यंत पोहोचवता येऊ शकेल. धन्यवाद.